आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे असं सांगणारा कार्यक्रम म्हणजे कौन बनेगा करोडपती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता कोण होणार करोडपतीचं नवीन पर्व घेऊन येत आहे. मराठीच्या या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन कोण करणार यावरून आता पडदा उचलण्यात आलाय. अवघ्या महाराष्ट्राला सैरा चित्रपटाद्वारे याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. नागराज यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याचा प्रोमोही शेअर केलाय. कोण होणार करोडपतीचं हे तिसरं पर्व आहे. पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केलं होतं तर दुसऱ्या पर्वाची जबाबदारी स्वप्नील जोशीने पार पाडली होती. कौन बनेगा करोडपतीच्या यशात या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचा खूप मोठा वाटा असतो. नवीन पर्वाची घोषणा झाल्यापासून सूत्रसंचालन कोण करणार याची उत्सुकता होती. आता नागराज मंजुळेचं नाव समोर येताच या पर्वाची उत्सुकता आणखीन वाढली आहे. आतापर्यंत दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नागराज यांना प्रेक्षकांनी पाहिलं, आता सूत्रसंचालन म्हणून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नवीन पर्वात कोणकोणते नवीन बदल असतील आणि कोणत्या नवीन लाईफलाईन्स असतील हे येत्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होईल. मनोरंजन विश्वातील अशा बऱ्याच बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा चिलेक्स.